क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्याकडे वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची मेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा तर संघर्षाला होते सुरुवात एक मोठी बिग फाईट मॅच तुमच्या समोर कासानी अगेन्स्ट पेट्री दोन्ही संघ कासपठार विभागातील नामांकित संघ आहेत आणि दोन्ही संघांच्या दरम्यान तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना टॅप अडवला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला जाईल सिंगल धाव घेतली जाते सिंगलच्या मदतीने श्री गणेश अवतोय टीम कासानी संघाचा. राहुल बादापुरे याने खातं ओपन केले एका धावेने. मोठी मॅच आहे अगदी गोलंदाजीच्या रनमेवरती ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं तानाजी गोलंदाजीच्या रनमेवरती आहेत संघाचे कॅप्टन आहेत तर समोरच्या बाजूने हर्ष बादापुरे तर पंच 2 मिनिटं थांबा. तर पेट्री संघाचा 12th मॅन इथे नाही आहे. कासानी संघाने आयोजक कमिटीला तुम्ही सांगितलं होतं तर नक्कीच आयोजक कमिटीला तुम्ही सूचना दिलेली आहे. ओके त्याचबरोबर या ठिकाणी चंद्रकांत देवरे साहेबांचं देखील आगमन होत आहे त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर जवीय मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूने स्ट्राईक एंडला हर्ष बादापुरे बॅकफुटला जात असताना चेंडूला पाठवले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक सिंगल धाव घेतली जाते. पाच 2 बॉल आतापर्यंत तानाजी यांनी खूप चांगले हाताळलेले आहेत. व्हॅरिएशन दोन्ही बॉलच्या पाठीमागे खूप चांगलं होतं. पहिला बॉल जर आपण पाहिला तर थोडासा फुलर लेनचा बॉल ठेवला होता त्यानंतर हाफ ट्रॅकर ठेवला. दोन्ही बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आले. आता स्ट्राईक एंडला राहुल बादापुरे लोअर पुलटॉचा बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये आलाय त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफ रिजनच्या सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार एक ठोकलेला दमदार षटकार येतोय रॉयल स्पर्धेचा रॉयल षटकार. 8 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवलेले आहेत. हा पहिले 2 बॉल्स खूप चांगले राहिले. तिसऱ्या बॉलवरती मोठा स्ट्रोक केलाय याही बॉलला पाय शपल झाले बॅटची कडा लागले विकेट कीपर सागर कोणतीही चुकी करणार नाहीत. आणि इथे मात्र प्राऊड अपील देखील केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे नक्कीच पाहायला मिळते परंतु इथे राहुल बादापुरे यांना माघारी परतावं लागतंय. पाय एक षटकार त्यांनी खेचला थोडशा आशा पल्लवित केल्या होत्या टीम कासानी संघाच्या परंतु ते पुन्हा एकदा माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक खूप चांगलं केलेलं आहे. पहिले 2 बॉल तानाजी यांनी खूप चांगले टाकले त्यानंतरच्या बॉलवरती राहुल बादापुरे यांनी षटकार खेचला आणि त्यानंतर पाय विकेटचं पतन. चेंडू हवेमध्ये उभा राहिला विकेट कीपर पाय चेंडूवरती धावत आले बॉलला कलेक्ट केला आणि पहिला गडी कोसळला आहे टीम कासानी संघाचा. कमबॅक खूप गरजेचा आहे सातत्याने आम्ही सांगत आलोय. अगदी सिंधुताई सपकाळ यांनी देखील एक वाक्य म्हटलं होतं मुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला टोचले तरी चालतील कारण काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं त्यांना वेदना कधीच कळत नाहीत. तुमच्यावरती कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की काटेच तुम्हाला एक दिवस म्हणतील आई ए वेलकम हम झुकता आहे तुम चलना सिको. कितीही संकट आले तरी तुम्हाला संकटांशी सामना करणं खूप गरजेचं असतं. याही बॉलला पहा अगदी उसळी देणारा बॉल होता थोडासा फलंदाजापासून बॉलला लांब ठेवलं त्यानंतर थोडीशी फ्लाय दिली आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. 1 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती 8 धावा तानाजी यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक त्यांच्या खांद्यावरती त्यांनी स्वतःहून घेतलं होतं. संघाचे कॅप्टन आहेत संघाचे नेता आहेत आणि चांगली गोलंदाजी करत असताना त्यांनी एक चांगली गोलंदाजी केली. एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही 10 धावांपेक्षा जर कमी धावा खर्च करता तर एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखले जाता. या मॅचमध्ये पेट्री संघाच्या माध्यमातून तानाजी यांनी फक्त 8 धावा खर्च केलेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवलेली आहे राहुल बादापुरे यांची. पंच 2 मिनिटं थांबा. तर आयोजकांच्या माध्यमातून कॅप्टन पेट्री संघाचे आपण या ठिकाणी बाकीचे कोणी येऊ नका आयोजकांशी चर्चा करा. तर असोसिएशन कमिटीचे
काही पदाधिकारी आपण या बाकीचे कोणी येऊ नका. सागर आपण या, सागर मोरे आपण या, चर्चा केली जाईल तिथे काय घडलं जात आहे. कारण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की तानाजी यांना पाठीमागच्या स्पर्धेमध्ये फेकी म्हणून बाहेर काढला होता. तिथे एकदा पुन्हा एकदा त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. परंतु सातत्याने आपण हा त्यांचा खेळ थांबवू शकलो असतो, परंतु तिथे पूर्ण षटक त्यांनी हाताळलेला आहे. म्हणून असोसिएशन कमिटी काय निर्णय घेईल, त्या निर्णयावरती दोन्ही संघांना इथे ठाम राहावं लागणार आहे, याचं तिकडे देखील दक्षता असू द्या. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावपलकावरती आहेत. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. एक धाव धावपलकावरती लगवलेले आहेत. क्रमांक 2 षटक घेऊन गोलंदाजीच्या रणमेवरती पांडुरंग ओल्ड इज गोल्ड. हे देखील जुने आहेत, चांती खेळाडू आहेत. पहिलाच बॉल डावी एष्टी सोडून जाणारा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. अगदी खूप काळ याही खेळाडूंनी गाजवलेला आहे ॲज अ गोलंदाज म्हणून. पांडुरंग मोरे यांनी कित्येक वेळा आपल्या पेट्री गावासाठी त्यांनी फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. परंतु त्यावेळेला सातत्याने चर्चा करूया आपण. ओहो, रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता अगदी पांडुरंग मोरे म्हटलं तर टीम पेट्री संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखायचे. 2015 अगोदरचा जर काळ आपण पाहिला. फुलटॉचा बॉल आहे, टॅप उडवलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रोमध्ये त्यांनी बॉलला अडवलाय. 2015 काल जर अगोदर पाहिला तर या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केलेली आहे टीम पेट्री गावासाठी. आज पुन्हा एकदा पहा, त्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवला आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. पहिल्या फॉर्ममध्ये होते 2015 अगोदरच्या, त्याच फॉर्ममध्ये ते आज गोलंदाजी करतायत. आपल्या नावाला साजिशी गोलंदाजी करतात. क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने सांगत आलो की वयाला मर्यादा नाही आहे. तुम्ही कितीही लहान असू द्या, किंबहुना तुम्ही कितीही तुमचं वय असू द्या, क्रिकेटमध्ये तुम्हाला वयाची मर्यादा दिली जात नाही आहे. पहा, 40+ खेळाडू आहेत परंतु चांगली गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे. धावचीची नामी संधी, यस. पा, तू तू मै मै करत विकेटचं पतन. फलंदाज माघारी परतले जात आहेत. अति गायी संकटात नाही, क्रिकेट मधील आत्महत्या तुम्हाला पाहायला मिळते. ती गायी केली संकटात नाही असं म्हटलं जातं. या बॉल वरती धावणं गरजेचं होतं का? अगदी बॉल पेस केला हर्ष बादापुरे यांनी. त्यानंतर मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये प्रशांत चेंडू खाली आले, पेकी केली आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावपलकावरती आहेत. 1 पुन्हा एकदा धावचीची नामी संधी. पहा, बालम बाल बचवले, फेकी चांगली केली होती परंतु विकेट कीपर बॉलला जज करू शकले नाही आणि इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एक कलेची धाव घेतली जाते, गुणवतेची धाव धावपलकावरती घेतली जाते. अगदी आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर राहुल आणि हर्ष आले होते. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. दिशाहीन गोलंदाजी, एक सिंगल धाव धावपलकावरती अंकित केली जाते. पहा, पुन्हा एकदा सातत्याने आम्ही चर्चा करतोय पांडुरंग मोरे. सातत्याने या खेळाडूने अनेक मैदाने गाजवलेले आहेत कासपठार विभागातील. पुन्हा एकदा तीच गोलंदाजी,
परत एकदा वन्स मोर पाहायला मिळतोय आणखीन एक खराब बॉल। आयुष्यात आलेली चांगली वेळ आणि आयुष्यात येणारी वाईट वेळ कधीच स्थिरावत नाही, कधीच थांबत नाही। येणारी वेळ जाण्यासाठी झालेली असते, मात्र तिची जो वाट पाहिल त्यालाच त्याचा फायदा होत असतो। पा थोडंसं मध्यंतरी क्रिकेटपासून थोडेसे थांबले होते। पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक तिसरा वाईड बॉल येतोय। खरं तर मधल्या काळामध्ये पांडुरंग मोरे क्रिकेटपासून थोडेसे वंचित राहिले होते, परंतु पुन्हा एकदा त्यांनी आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय। टीम देवकल संघ, आपण या आपल्याला देखील या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह आम्ही बहाल करतोय। आयोजकांना विनंती असेल। ओहो, या बॉलला उडवलाय, चेंडू हवेमध्ये उभा राहिला, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत, काव कॉर्नर रिजन मध्ये पकडली जाते झेल। आणखीन एक गडी कोसळला जातोय टीम कासानी संघाचा, बॅक टू द पेव्हिलियन। पहा आतापर्यंत कासानी संघाचे तीन खेळाडू माघारी परतलेत, परंतु एका बाजूने हर्ष बादापुरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय। हर्षवरती खूप काही जिम्मेदारी आहे। पाठीमागच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं, कातवडी बुद्रुक या गावाने स्पर्धा आयोजित केली होती कल्याण या विभागामध्ये, त्यावेळेला जांभळ मोरे विरुद्ध कासानी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अगदी हर्ष बादापुरेंना एक जीवदान मिळालं, आणि जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी तब्बल 25 धावा फुटल्या होत्या। आणि त्यानंतर मात्र तो संघ सामना जिंकला होता आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। या मॅचमध्ये पहा आत्तापर्यंत 6 बॉलच्या पाठीमागे हर्ष बादापुरे यांनी 2 धावा बनवलेल्या आहेत, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये ते तळ ठोकून बसलेले आहेत। या बॉलला पहा, एका हाताने ड्राईव्ह केला, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत, डीप मध्ये चुकी करतायत। क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही, नशिबाचा चौकार येतोय आणि नशिबाचा चौकार येत असताना धावफलकाला थोडासा आकार येतोय। धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती। 17 धावा जर आपण पाहिलं तर क्रिकेट मधील अशुभ असा अंक आहे असं कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतं, परंतु असं काही नसतं। क्रिकेट मध्ये कोणताही कोणती संख्या खराब नसते, मला त्या संख्येवरती मात करावी लागते आणि चांगला खेळ करावा लागतो। 17 धावा धावफलकावरती आहेत। 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय। आता मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा हर्ष बादापुरे यांना, अगदी प्रभो प्रीमियर लीग मध्ये एनए वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून चॉईस खेळाडू म्हणून हे खेळणार आहेत। आज चांगला खेळ त्यांना करावा लागणार आहे। पहिले 6 बॉल त्यांनी खूप स्ट्रगल होऊन खेळलेले आहेत, खूप संयम दाखवलेले आहेत, परंतु आता वेळ आलेली आहे बेधडक खेळण्याची। इथे थांबून चालणार नाहीये, गिअर चेंज करावा लागेल, सीमारेषेला आग लावावी लागेल, संघर्ष करावा लागेल। पहिलाच बॉल जोरकस बॅट फिरवली होती, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत। पुन्हा एकदा अतिघाई संकटात नेई क्रिकेट मधील आत्महत्या, पण नवनाथ देखील माघारी परत। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावचीतच्या स्वरूपामध्ये टीम कासानी संघाचे 3 खेळाडू माघारी परतले, डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळाली। ओहो, या बॉलला हेलिकॉप्टर उडवला, क्षेत्रक्षक आहे, परंतु क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार, मेथील 6 धावा, मस्तक पेदस्तक गेंद सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी, एक टोले शंग पॉवरफुल षटकार। हर्षच्या बॅट मधून आलाय हा षटकार। अगदी मी सातत्याने म्हटलं होतं की पहिल्या 5 ते 6 बॉल या खेळाडूने स्ट्रगल केलेत आणि स्ट्रगल केल्यानंतर मात्र त्यांनी या बॉल वरती बेधडक स्ट्रोक खेळलाय। हॅलो, ओहो, या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। काय, हॅलो हॅलो, युनिट कशावरती, हॅलो युनिक युनिक
बॉल नवीन पाहिजे का? अगदी एक षटकार आला त्यानंतर मात्र चौकार आला. पा इथे मात्र हर्ष बादापूर यांनी आपले हात खोललेले आहेत, गेअर चेंज केलाय. ते पहिले दोन षटकामध्ये त्यांनी संयम दाखवला. आम्ही सातत्याने सांगत आलो की संयमाची फळं खूप गोड असतात. पा पहिले दोन षटक त्यांनी संयम दाखवला आणि संयम दाखवल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी हात खोललेले आहेत. पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाही, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आणि चौकार आलाय. हो याही बॉलला पहा, बॅट मधून स्वीट आणि साऊंड खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू ब्रश करून लागोपाठचा दुसरा चौकार. किसेने खूप कहा आहे, जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते, रास्ते है तो मंजिल है, और मंजिल तक पोहोचना है तो मेहनत जरूर है. पहा मेहनतीच्या जोरावरती हर्ष बादापुरे खूप चांगले फटके घेतोय. खूप चांगला फटका सजवला होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु बॉलला कलित करू शकले नाही. चौकारा जरूर आला. याही बॉलला हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. गॅप सिलेक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु बॉलला अडवू शकले नाहीत. लागोपाठचा तिसरा चौकार मिस्टर हर्ष बादापूर यांच्या बॅट मधून. मित्रांनो असं म्हटलं जातं ना, जितकी मोठी स्वप्न असतात ना तितक्या मोठ्या अडचणी येतात, आणि जितक्या मोठ्या अडचणी येतात ना मंडळी तितकं मोठं यश संपादित होतं. पहा मैदानाच्या आतमध्ये मी सातत्याने चर्चा करतोय की पहिले दोन षटक संयम दाखवला, तिसऱ्या षटकामध्ये हात खोललेत. आणखीन एक मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहा एका हाताने बॉलला अडवलाय, परंतु पहा ते क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगल धाव घेतली होती, सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा जमवले गेले 36 धावा. पहिल्या दोन षटकाचा खेळ जर तुम्ही पाहिला तर पॉवर प्लेचं षटक घेऊन आले होते तानाजी, त्यांनी धावा खर्च केले 8. त्यानंतर पांडुरंग आले, पांडुरंग थोडेसे महागडे जरूर ठेवले, बॅटमधून धावा त्यांनी खर्च जरूर केल्या नाहीत, परंतु अतिरिक्त धावा त्यांनी जरूर खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती देखील त्यांनी एक चौकार खर्च केला, त्यांनी 9 धावा खर्च केले. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 9, संघाची धावसंख्या 2 षटका अखेरीस जाऊन पोहोचली होती 17 आकड्यावरती. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत यांच्यावरती विश्वास ठेवला, आणि प्रशांतच्या बॉलिंग मार्कवरती हर्ष बादापुरे हमी झाले. तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या, त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. शेवटचं षटक हाणामारीचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आदर्श आलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय, झेल खूप महत्वाची आहे. वा झेल पकडली जाते, कॅप्टनने झेल पकडले आणि इथे मात्र विकेटचं पतन. आज शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. हर्ष बादापुरे जो खेळाडू फॉर्ममध्ये होता, टचमध्ये होता, तो खेळाडू मात्र माघारी आलाय. पहा मी सातत्याने सांगत आलोय, ध्येय मिळवण्याची जोखीम घेत असताना समोरील प्रतिस्पर्धी कोण आणि किती ताकदवार आहे याचा विचार कधीच करू नका, कारण ध्येय साध्य करणं हे फक्त ताकदीचं काम नाही तर त्यासाठी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणा खूप महत्वाचं आहे. उलटोचा बॉल आहे, परंतु दिशा खराब आहे. सोयर मारा, अतिरिक्त धाव धावपलकावरती ॲड केली जाते. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवत असताना आदर्शने मात्र एक आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम सातत्यपूर्वक केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील दाखल झालेत. 5 गडी कोसळलेत आत्तापर्यंत कासानी संघाचे. डान्सिंग द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पदतालितेचा वापर केला होता, बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज आहेत आदर्श, यंगस्टर खेळाडू आहेत. त्यांच्याकडे वेग खूप चांगला आहे, व्हॅरिएशन खूप चांगला आहे, टप्पा खूप चांगला आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा ते करतायत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉटमध्ये आलाय चेंडू, जरूर क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. एक मोठा बिग ब्लास्ट आकाशाला कवच घालणारा षटकार. रिफ्लेक्शन तुम्ही पाहू शकाल युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. ती फुलटॉसचा बॉल होता, मेजवानी होती फलंदाजाला. मेजवानी म्हटलं की फलंदाज बरसले जातात. समोरच्या दिशेने ठोकलेला एकदमदार शानदार षटकार पाहायला मिळाला सुनील यांच्या बॅटमधून. पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग द विकेट पुढे येऊन इथे मात्र पहा स्वतः डायरेक्ट केलेला आहे, आणि इथे विकेटचं पतन होईल का पाहणं गरजेचं आहे.
सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 46 धावा 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 46 धावा धाव फलकावरती. पहिले दोन षटक टीम पेट्री संघासाठी खूप चांगले राहिले, तिसरं षटक टीम कासानी संघासाठी खूप चांगलं राहिलं, परंतु पुन्हा एकदा चौथं षटकामध्ये थोड्या कमी धावा आलेल्या आहेत एक षटकार वगळता टीम पेट्री संघासाठी. बॅकफुटला जात असताना वी शेप मध्ये चेंडूला पाठवला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल लढवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. चितीच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगाने मात्र बॉल वरती आले, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगल घेत असताना दुसरी धाव देखील पहा, धावांची भूक लागणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. इथे धावांची भूक मात्र इथे कासानी संघाला लागलेली आहे आणि या बॉलवरती दोन धावा कंप्लीट केलेत. ही दोन धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. यानंतरची मॅच आहे आट्टाळी विरुद्ध गाटवन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच या. आट्टाळी विरुद्ध गाटवन संघाचे कॅप्टन आपण लगेचच या, वेळ जास्त घेऊ नका. फुल टॉसचा बॉल, फुल टॉसला माफी दिली जात नाही, लॉंग लेगच्या सीमारेषेच्या बाहेर चेंडू, चार धावांसाठी फरार. मिळतील चार धावा चौकार, 50 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धाव संख्या टीम कासानी संघाची आतापर्यंत धाव फलकावरती लागलेली आहे. अर्धशतक संपूर्ण टीमचं धाव फलकावरती लागलेलं आहे, 50 धावा धाव फलकावरती. पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये अमित पाहा त्यांनी बनवलेले आहेत दोन बॉलच्या पाठीमागे. संपूर्ण मॅचची चर्चा जर आपण केली तर टीम कासानी संघाचा खेळ कसा राहिला हे देखील आपण पाहणार आहोत. इथे आघाडीची जोडी म्हणून हर्ष बादापुरे आणि राहुल आले. राहुलांनी एक षटकार खेचत असताना 7 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. त्यानंतर ते माघारी परतले, त्यानंतर आकाश आले. आकाश मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये शून्यावरती बाद झाले. त्यानंतर प्रशांत देखील गोल्डन डकचा शिकार ठरले. नवनाथ आले, नवनाथ यांनी एक चौकार खेचला, त्यानंतर ते देखील धावबाद झाले. नंतर अमित आले, अमितने मात्र एक दुहेरी धाव एक चौकार खेचला, त्यानंतर ते देखील माघारी परतले. आणि त्यानंतर सुनील आले, सुनीलने मात्र एक षटकार खेचत असताना एक डावाला सावरलं. अमितने पहा, अमित आणि सुनील हे शेवटपर्यंत टिकले, परंतु हर्षने मात्र एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी 3 चौकार आणि एक षटकार खेचत असताना संघाला कुठेतरी सावरलं. तब्बल 21 धावा त्यांच्या बॅटमधून आलं, हे विश्लेषण राहिलं बॅटिंगचं. तब्बल या खेळीच्या अंती धावपलकावरती धावा लागल्या 50 धावा. येणारे बॉल आहेत 24 धावा बनवायचे आहेत 51. यानंतरचा टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दुसऱ्या फेरीची मॅच एका बाजूला टीम आट्टाळी त्यांच्या अगेन्स्ट टीम AQ आणि टॉससाठी जॉईंट होतील सचिन शेडगे सर. त्यांना इथंच घे, इकडे जात नाही आवाज येत नाही. तू इथूनच बोल, नाही ते काटवणने जिंकला ना, तर परिवर्तन हा निसर्गाचा बदल आहे असं म्हटलं जातं. बॉम्ब बॉक्स मध्ये देखील आम्ही परिवर्तन करतोय. इथून पुढे सचिन शेडगे सरांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकाल. बिना देवचे रॉकेट सोडावं लागेल. हलक्या त्यानं ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहतो आणि सेकंड अटेम्प मध्ये पाहतो आपण ते सुला गेला पाहतो आपण. नक्कीच हा झेल पकडणं गरजेचं होतं, नक्कीच कुठेतरी चूक केली आकाश यांच्या माध्यमातून, परंतु या चुकीला सावरावं लागेल. कारण की ज्या ज्या क्रिकेटच्या विषयामध्ये म्हटलं गेलं ना, ज्या प्रकारे ज्या ज्या खेळाडूचा खेळ सुटला जातो ना, तो नक्कीच उपद्रव सादर करतो. परंतु हा उपद्रव केला जाईल का तो म्हणजे पेट्री संघाच्या माध्यमातून नक्की मोठे फटके मराबेच लागला. पावप्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा जमा केल्या जातील त्याचा प्रयत्न केला जाईल. पाहतो आपण
चेंडू पाहतो, चेंडू खाली शतकश एका टप्प्यावरती गॅदर केला, दुसऱ्या दाबेचा माणूस आणि राहुल बादापुरे कुठेतरी चुकी करतात. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये झेलक स्वीकारणं गरजेचं होतं, थ्रो केला शतकश हर्ष बादापुरे यांच्या माध्यमातून, परंतु पाहिलं गेलं तर कुठेतरी राहुल बादापुरेंच्या हातातून हा थ्रो कुठेतरी सुटला गेला आणि त्याचा आदुर्भाव अर्थातच दोन धावा. स्कोर वरती जाऊ, धावफलक जाऊन पोचतोय आठ धावा. नक्कीच उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असावा, मोठे फटके येणार का? आता आपण या स्पर्धेमध्ये LBW लाइक बिफोर विकेट दिली जाणार नाही, कारण की या स्पर्धेचा नियमच आहे. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपत झाल्यानंतर पेट्रिस संघ 51 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये, अर्थातच जे हाणामारीचं षटक असतं त्या षटकामध्ये धुमसाधुमसी करावी लागणार होती. परंतु पाहायला गेलं तर या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी नाराजगी व्यक्त केली दोन्ही फलंदाज पाहतोय, एका बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण अल्पेश यांच्या माध्यमातून. परंतु अजून काही घडलं बिघडलं नाही, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये देखील तुम्ही हा सामना नक्कीच पलटवू शकता, तीच जिम्मेदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच असणार. साम राम दंडभेदे तिन्ही वेद नक्कीच तुमच्या अंगीकारणं गरजेचं असतं, परंतु हे वेळ कोणाची वाट पाहत नाही. नक्की वेळेवर चालायला शिका, नक्कीच वेळ तुम्हाला चांगल्या शिखरापर्यंत उंच ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवणार. गोंदाजी मार्गवर पाहतो आपण एक 7-7 फुटाचा उंच पुरा खेळाडू पाहतो आपण आकाशला. नक्कीच वर्षा आकाशामध्ये पाठवणार का तो म्हणजे बॅट्समन पाहतो आपण फलंदाज सागर यांच्या माध्यमातून. या आकाशला नक्कीच आकाश दाखवावं लागणार, ते म्हणजे सागर सारख्या फलंदाजाला, तरच आपला सामना कुठेतरी झुकला जाईल. पुन्हा एकदा बघतो राईट मोर द विकेट, पुन्हा एकदा लेग साईडला कटवण्याचा चेंडू पाहतो आपण, काय फटका खेळण्यात आला पाहतो आपण. चेंडू जातोय सीम आरेशा लगत पाहतो अंपायर शिअनक यादा पाहतो फटका, सागर जात्यावर बॅटरी संघ फिरा. या चेंडूवर मिळतील 4 धावा. नक्कीच या फटक्याची नितांत आवश्यकता, रिफ्लेक्शन मध्ये पाहायला गेलं तर काही टॅलिकास्ट केलं जातंय न्यूक्लाव यांच्या माध्यमातून. खरंच क्लॅरिटी विथ क्वालिटीचं उत्तम उदाहरण पाहतोय आपण कृष्णा देवरे सर आणि त्यांची, सुरेश देवरे सरांची संपूर्ण आर्मी. लाख लाख सलाम असेल यांच्या कर्तृत्वाला, यांच्या कार्याला. नक्कीच या सातारा जिल्ह्यातील एक नामांकित आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपण. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेण्याची संधी, परंतु विकेट किपर केली चुकी आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही. परंतु झेल सोडला गेला सागर सागर यांचा, परंतु सागर मोरेंना एकच करावं लागेल, टीमला धोका प्रतिस्पर्ध्याला ठोका ही भूमिका बजावणं गरजेचं आहे दोन्ही खेळाडूंना, कारण की जो कर्णधारानं विश्वास दाखवला तो विश्वास तानाजी सरांचा विश्वास प्राप्त करावाच लागणार आणि करावाच लागणार. पुन्हा एकदा लेग साईडला कटवण्याचा चेंडू पाहतोय आपण, फटका चांगला खेचण्यात आला परंतु एलिव्हेशन नसल्या कारणावर पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पाहतोय यशस्वीरित्या, पण धोका ठरला तो म्हणजे अल्पेशच्या खेळीचा. या रनआउटच्या स्वरूपात पाहतोय आपण कुठेतरी, ज्यावेळेस ना सर आपण पहिली धाव वेगाने घेतो ना त्यावेळेस नक्कीच तुम्ही दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करता. पाहिलं गेलं तर स्क्रीनवरती पाहिलं गेलं तर पहिली धाव घेण्याचा प्रयत्न पाहिलं गेला हळूवार पद्धतीने केला झाला अल्पेश यांच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतर नक्कीच विकेटचा सापळा रचला गेला पाहतो आपण. काय क्षेत्र स्टंप टू स्टंप फेकी आणि विकेट किपरच्या भूमिकेत पाहतो आपण अजय यांच्या माध्यमातून. नक्कीच कासानी संघाचे कर्णधार, नक्कीच जी आपल्या गावानं विश्वास दाखवला त्या विश्वासात पात्र खेळी करावीच लागते. पुन्हा एकदा खुळ पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण, परंतु क्षेत्ररक्षण मेन्यू गेलंय, एक शिलेदार उभा गेला परंतु पाहतोय आणि बघता बघता डोळ्याची पाते लावता पाहतोय दुसरी धाव पूर्ण देखील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नाही. पाहिले गेले तर अमित बादापुरे सरांच्या माध्यमातून कुठेतरी चुकी गेली. नक्कीच एक एक चुकी तुम्हाला नक्कीच या क्रिकेटच्या विश्वावरती अर्थातच राजकीय क्षेत्रावरती ज्या प्रकारे म्हटलं जातं ना, एका मताला महत्व असतं क्रिकेटच्या विश्वामध्ये, एका धावेला महत्व असतं आणि शाळेमध्ये एका गुणाला महत्व असतं. या सर्व अंगी नक्कीच तुम्हाला विचार करावा लागतो. पुन्हा एकदा खुळ पद्धतीचा चेंडू होता परंतु पाहायला गेले तर चांगला फटका घेण्यात आला आणि फील्डमध्ये नितीन बादापुरे सरांनी कोणतीही चुकी करणार नाही. आणि पाहतो आपण दोन दुसरं षटक चालू असताना पाहतो धावसंख्या जाऊन पोचते
18 धावा नक्कीच मोठे प्रहार करावे लागणार. ते ऍबिलिटी असणार ती म्हणजे फलंदाज दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा पाहतोय जेलची नामी संधी अजय बादापुरे सर पाहतोय पण ताळमेळ पुन्हा एकदा पाहिलं गफलत झाली होती परंतु यशस्वीरित्या प्रशांत यांच्या माध्यमातून झेल कॅरी करण्यात आला. पाहायला गेलं तर आता पेट्री संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना एकच करावं लागेल, त्यांना दाखवावं लागेल हे मैदान माझं आहे, हे आयोजन माझे आहे, इथे आलेले सर्वच्या सर्व खेळाडू माझा आणि फक्त माझा खेळ बघण्यासाठी आले. असा कोणता फलंदाज असणार तो या खेळाची पुनरावृत्ती करणार. नवीन बॅटरीन क्षण मध्ये पाहतो आपण सुरेश देवरे सर नक्कीच त्यांच्या माध्यमातून युनिक लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. परंतु पाहिलं तर ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असतो ना त्या क्षेत्राला उंचच्या उंच शिखरावर घेऊन जाण्याचं काम ज्या अवलियाच्या माध्यमातून केलं तोच अवलिया अर्थातच पाहतो युनिक लाईव्हचे सर्वे सर्वा सुरेश देवरे सर आणि कृष्णा देवरे सर. तर पाहतो आपण बॅटिंग मार्कवरती पाहतोय फलंदाजीवरती सुरेश देवरे सर. तर गोंदाजी मार्कवर पाहतो आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार अर्थातच एक पडद्यामागचा हिरो अर्थातच नितीनजी बादापुरे सर. पाहायला गेलं तर कुठेतरी अंपायर्स चांगला चेंडू पाहतोय आपण कुठेतरी प्रश्न विचारला जातो या फलंदाजच्या माध्यमातून. एकच करावं लागेल दोन्ही फलंदाजांना की चेंडू कोणत्याही दिशेला टाकू, फक्त तुम्हाला बॅटला मिडल करणं गरजेचं आहे. कशा का धावा येऊ नात परंतु धावा येण्याला महत्व असतं. पुन्हा एकदा युमेस आय विल डेफिनेटली पाहतोय आपण नितीन सरांचा जल्लोष या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक हसतमुख चेहरा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्यावेळेस पाहायला गेलं तर कोणतंही काम असू द्या एका क्षणामध्ये कोणत्याही क्षणी तुम्ही फोन करा त्यांना नक्कीच तुमचा फोन रिसिव्ह केला जाईल. आणि नक्कीच या कासपठारावरतील एक हसतमुख चेहरा म्हणून या व्यक्तिमत्वाकडे नक्कीच पाहिलं जातं. नक्कीच या रॉयल क्रिकेट क्लब दैवड आयोजित स्पर्धा पाहतोय आपण मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा पाहतोय. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून काढणारी स्पर्धा पाहतोय. लाखो लाखो दिव्यांनी उजळून काढणारी स्पर्धा पाहतोय आपण मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. कर्तृत्वाचा झेंडा मिरवणारा आखाडा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अर्थातच पाहतोय दैवड गावाची भूषणावर रॉयल क्रिकेट क्लब दैवड आयोजित रॉयल चषक 2023 हा थरार पाहतोय आपण. पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज फुल टॉस चेंडू होता परंतु फुल टॉस वसूल करता आला नाही. असे चेंडूंचा नक्कीच भरपूर समाचार घ्यावा लागेल तुमचे पेट्री संघांना. या चेंडूंना नक्कीच सीमा रेषा लगतची जागा दाखवावी लागेल. एकच करावं लागेल सुरेश देवरे सरांना या चेंडू आणि पार्किंग प्लॉट चेंडू आणि सीमा रेषा लगतची जागा चेंडू आणि प्रेक्षकांची वर्दळ आणि चेंडू आणि बाद आपण या समालोचन कक्षाला मानवंदन. पाहायला गेलं तर धाव पलकावरती जाऊया धावपलक जाऊन पोचत 19 धावा नक्कीच मॅच होती कुठे आणली कुठे. पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये ज्या धावाची आवश्यकता होती ना पेट्री संघाला त्या धावा आल्या नाहीत. परंतु अजून देखील काही घडलं बिघडले नाही. 6 चेंडूमध्ये 40 धावा होताना पाहिलं 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना पाहिलं. अंपायरचा लेग बाईकचा इशारा पाहतोय आपण. नक्कीच जी तुमच्या हातामध्ये बॅट दिली त्या बॅटने खेळणं गरजेचं असतं तुम्हाला. नक्कीच मोठे मोठे प्रहार कधी येणार बॅटमधून नक्कीच डगआउटमधून सर्व शांततामय वातावरण पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहतो आपण समोरच्या दिशेने जमिनीला गुदगुलीत चालणारा चेंडू पाहतोय आपण. परंतु दोन्ही गाड्या एकाच पटरीवर पाहिलं गेलं. जर का दोन्ही गाड्या एकाच पटरीवर आल्या तर नक्कीच ऍक्सिडेंट होणार. आणि पाहतो आपण सुरेश देवरे सर नक्कीच तंबूच्या दिशेने पाहतो आपण. नक्कीच कुठेतरी विचार करावा लागणार या पेट्री संघाला. कुठे चुका घडतात कुठे कमी पडला त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. दय ज्यावेळेस 6 चेंडू 30 धावेची आवश्यकता पाहतोय अजून काही घडलं बिघडलं नाही. तानाजी सरांमध्ये नक्कीच ते ॲबिलिटी असणार. आपल्याला असलेला अनुभव तोच पणाला लावा लागेल. एकच करावं लागेल प्रत्येक चेंडूला सीमारेषा लगतचं दर्शन घडवावं लागेल. परंतु हे दर्शन घडवताना गोलंदाज पाहतोय आपण एक उंच पुरा खेळाडू पाहतोय आपण लेफ्ट राईट पाहतोय आपण पावलांचा सदुपयोग केला हर्ष बादापूर यांच्या माध्यमातून. नक्कीच या 6 चेंडूमध्ये 30 धावा केल्या जातील का कराव्याच लागणार
आणि ती करण्याची अबिलिटी पाहतो आपण तानाजी सरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतो आपण समोरच्या दिशेने कटवलेला चेंडू, पाहतोय विकास पाहतोय चेंडू खाली, परंतु यशस्वीरित्या चेंडूचे क्षेत्ररक्षण केलं जातं आणि या चेंडूवर मिळतील दोन धाबा. या दोन दोन धाबेने हारण पराभवातील अंतर कापलं जाईल, परंतु या सीमारेषेला गेला अर्थात या धावपलकाला आग लावावी लागणार ते म्हणजे या दुपारच्या सत्रामध्ये अर्थातच या पेट्री संघाच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली होती, परंतु पाहता अंपायरचा फिंगर रोल, पाहता बॅटची हलकीशी एज, बॅटचा थोडासा चुंबन घेतला गेला. पाहता एसटी रक्षक अजय सर कोणती करणार आहेत आणि पाहतो आपण पेट्री संघाला लागलेला अजून एक भला मोठा झटका. पाहतोय आपण न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये पाहिन आपण तेजस. तेजस पाहतोय आपण लेफ्टी आताचा डावकुऱ्या आताचा खेळाडू पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या सकाळच्या सत्रापासून सर्वच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते नक्कीच या दैवड गावावरती असलेलं प्रेम, या दैवड गावानं जोडलेली आपली माणसं, आपुलकीची माणसं, हक्काची माणसं आणि आपलेपणाची जाणीव ठेवणारी माणसं अर्थातच पाहतोय आपण सकाळच्या सत्रामध्ये पूजन केलं. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, या हिंदुस्थानाचे कुलदैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं आणि उपस्थिती प्रार्थनीय राहिली. आदरणीय पाहता आपण विठ्ठलजी देवरे सर, तसेच सन्माननीय अरुण देवरे सर, बाळकृष्ण देवरे सर, तसेच खेळपट्टीचं उद्घाटन करताना आपण पाहिलं वसंतजी देवरे सर, कृष्णाजी देवरे सर, तसेच संदीप देवरे सर आणि आदिल तांबोळी सर यांच्या माध्यमातून, तसेच या देवकल गावाच्या सर्वच्या सर्व ग्रामस्थांचे या रॉयल चषक मूर्ती पाहता आपण असलेलं प्रेम या आयोजनाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. आणि स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अर्थात 184 देशामध्ये ज्या वाहिनीच्या माध्यमातून कार्यरत वाहिनी पाहतोय आपण, एक छोटंसं रोपटं लावलं गेलं त्याचा वटवृक्ष अर्थातच वेल पसरला गेला आणि हा वेल जास्तीत जास्त उंचच्या उंच शिखरावर, अर्थात या वेलाचा वटवृक्ष कसा होईल त्याची सर्वच्या सर्व जबाबदारी आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेट अर्थातच सातारा जिल्ह्याची आहे. कारण की एखादा जर ना चांगलं कार्य करत असेल ना तर नक्कीच त्या कार्याला सलाम केला जाईल. आता क्लिअरिटी विथ क्वालिटीचं उत्तम उदाहरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या कृष्णदेवरे सरांची आर्मी पाहतोय आपण. नक्कीच स्पर्धा कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या विभागात, कोणत्या शहरात, कोणत्या नगरात, कोणत्या ग्राउंडवरती, कोणत्या गावात आहे त्याचं जिथं जागत उदाहरण अर्थातच पाहतोय युनिक लाईव्हचे सर्वे सर्वा. आणि आमच्या समोर जुडले जातात आमचे गुरुवर्य तुषारजी जांभळे सर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आणि त्यानंतर पाहतोय आपण गुणलेखकांच्या भूमिकेत या दैवडगावचे गुणलेखकाचं नाव महेश शिंदे. महेश शिंदे यांच्या माध्यमातून नक्कीच गुणलेखन केलं जातं, नक्की सुवर्ण अक्षरामध्ये गुणलेखन केलं जातं.